विनंती करून सांगतो तुम्हाला की सगळ्या आपल्या हातात आहेत, त्या पद्धतीने केसांचं सौंदर्य वाढवा. केसांच्या सौंदर्यासाठी कांद्याचा, लिंबूचा, बटाट्याचा शॅम्पू लावायची गरज लागत नाही. आपल्याला घरच्या घरी खूप काय करता येतं. तुम्ही जे फळांच्या साली टाकता माहितीये का, संत्र्याची साल असू दे काय असू दे, सगळ्यात बेस्ट कलिंगडाची साल. कलिंगडाची साल काय करायचं, किसायची तेल म्हणजे मिक्सरला लावा का बाकीचं राहू, मिक्सरला लावून त्याचा लगदा तयार करायचा आणि त्याच्यात लिंबू पिळायचा आणि तो केसांना लावायचा. तर ते लगदा करायचा त्याचा, त्याच्यात लिंबू पिळायचा कलिंगड्याच्या सालीमध्ये आणि ते लगदा लावायचा केसांना. बघा केस लांब सडक सिल्की होतीलच, केस गळती पण तुमची थांबून जाईल. या गोष्टी करून बघा, साध्या साध्या गोष्टी असतात. फळांच्या साली टाकू नका, त्यातच खरं जीवनसत्व जे आहे तर त्या फळांच्या सालीमध्ये आहेत. आणि ते आपल्या मुळांना, केसांच्या मुळांना जर कॅल्शियम मिळायला लागलं त्याच्यातून तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे केस राहतात. प्रत्येकाला केस हवे टक्कल नको आहे, पण ते सांभाळायचं कसं माहिती आहे का आपल्याला, हे नॅचरल गोष्टी करत चला. आवळा असतो ना, आवळा माहितीये का, आवळ्याचं पाणी करायचं, आवळ्याच्या पाण्याने केस धुवायचे, आठवड्यातून एकदा धुवा. बघा तुम्हाला केस एकदम मऊ, एकदम सॉफ्ट लागतील, एकदम सॉफ्ट केस. अशा पद्धतीने करा. आवळ्याचं जे आहे ना, आवळ्याचं आवळा माहितीये ना, मोर आवळा, मोठा आवळा माहितीये का नाही, हा माहितीये का नाही ते सांगा, नाहीतर मला एकट्याला माहिती असणं उपयोगाचं नाही. मोर आवळा मार्केटला मिळतो, त्याचं जर समजा तुम्ही काय करायचं, चिरायचा कापायचं, ते पाण्यात टाकून ते पाणी उकळवायचं, हिरव्या रंगाचं पाणी होतं, त्याने केस धुवायचं. बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट सिल्की केस राहतील, म्हणजे कंगवा जर ठेवलं तर ऑटोमॅटिक खाली जायला पाहिजे. अशा पद्धतीचे तुम्हाला केस खूप सॉफ्ट आणि चांगले मिळतील आणि केसांना कॅल्शियम मिळालं, केस सुद्धा टिकून राहतील. स्त्रियांना माता भगिनीनं सांगतो, जास्त केस सोडून असताना तर जास्त केस सोडायचे नाहीत कधी, शक्यतो केसांना ना ओढून असं बांधून ठेवायचं. हा चला, तुम्ही फंक्शनला जाताय, कुठं जाताय, कार्यक्रमाला, त्यावेळेस ठीक आहे, तुम्ही काय फॅशन करायचं ते करू शकता. पण एरवी ना कमीत कमी दिवसातून 3 तास तरी, सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास केस बांधून ठेवायचे जोरात. बांधून ठेवलं ना, बघा 1.5-1.5 तास फक्त बांधून ठेवा. तुमची केस गळती झाली तर तुम्ही सांगायला द्यायची नाही. आणि केस बघा लांब सडक पण होतील, त्यांना लांब होतील एकदम. केसांची लांबी वाढवायची, केस लांब पाहिजे. फक्त पार्लरमध्ये जाऊ नका, नाहीतर लांब झालेले परत आणि बारीक होतात. नाही सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतं, केसांच्या मध्ये सौंदर्य असतं. आता चिमटभर मीठ जिभेवरती ठेवून जर समजा तुम्ही 30 सेकंद शांत बसलात आणि त्याच्या अर्धा ग्लास पाणी पिलात, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर तुमचं डोकं दुखायचा त्रास थांबून जातो. ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे, 30 सेकंद डोकेदुखी थांबते. ह्याच्यापेक्षा फास्ट अजून काय पाहिजे, त्या पद्धतीने अजून जर सांगायचं म्हटलं, लूज मोशन सुरू झालं ना की बघा काय काय करतात, मेथीचे दाणे घ्यायचे चमचावर आणि ते काय करायचं, जिभेवर ठेवायचे आणि कोमट पाण्याबरोबर गिळायचे डायरेक्ट. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला पॅक बंद, परत होणार करून बघा प्रयोग. मुद्दामून जाऊन बसलं तरी होत नाही, काही गेलं तरी तोंड लांब करून याल प्रत्येक काय म्हणाला. अशा खूप काही गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी आहेत. आता छातीत कप झाला की बघा, खूप लोक आता हल्ली तर खूपच घाबरतात, छातीत कप झाला, दमा व्हायला, लांब व्हायला, कांद्याचा रस काढायचा, पांढऱ्या कांद्याचा रस काढायचा, 4-5 चमचे काढायचा, प्यायचा, त्याच्यावर गरम पाणी प्यायचं. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला ओके. मिठाच्या पाण्याच्या गोळण्या करायचा, घसा बसलेला निघून जातो. बऱ्याच लोकांना बघा आवाज बसतो, बऱ्याच लोकांना थायरॉइडचा त्रास असतो, बऱ्याच लोकांचे आवाज बदलायला लागलेले असतात. तर अशा लोकांनी काय करायचं, कातचं पाणी करायचं. कात माहिती आहे ना, कात पानात घालतो, तो कात उगाळायचा आणि त्याचं पाणी करायचं तांब्यावर, त्यानं गुळण्या करायच्या. म्हणजे तुम्ही तो सत्यजी सत्ता पिक्चर बघितलाय का, त्या कसा आवाज काढला त्या बाईला, तसं करायचं टाकायचं, थुंकून टाकायचं, गुडगुड गुडगुड करायचं, थुंकून टाकायचं, सगळे आवाज येतात तुम्हाला, तसा कलाकार आहे. आणि कराटे डबल ब्लॅक बेल्ट आहे असं नाही, म्हणून व्यायाम करतोय अजून. तर साध्या साध्या गोष्टी असतात, त्या पद्धतीने अजून म्हणतो, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ना सगळ्या, जर आपल्याला जर कधीच आयुष्यात चष्मा लागू नये असं वाटत असेल किंवा आपल्याला लागलेला चष्मा घालवायचा असेल तर सकाळी उठल्याबरोबर रात्री मात्र ब्रश करून झोपा बरं का. आणि ब्रश जास्त वेळ करायचा नाही, तेवढा थोडा करायचा, झोपून टाकायचा. सकाळी उठल्याबरोबर काय करायचं, लाळ घ्यायची आणि डोळ्यात भरायची, अशी लाळ घेऊन. जर लाळ घेऊन जर डोळ्यात भरलात ना, चॅलेंज आहे माझं, 15 दिवसात तुम्ही मला रिझल्ट सांगा नाही ना, ॲज अ चॅलेंज.
डोळे चिकट होणे, डोळ्यात घाण होणे, डोळे जळजळणे, डोळे लाल होणे, सगळे प्रकार काय आपल्या लाळीसारखं दुसरं औषध नाही माहिती कुठलं. जखमेवरती लाळ लावली तर जखम भरून येते. इतर प्राणी पक्षी बघा लागलेल्या जखमेला चाटतात, लाळ लावतात, लगेच बरी होते. आपल्याकडे ते धाडस नाही आहे. आम्ही मात्र चिकन विकन खातो तर आपल्या स्वतःच्या ह्याला लाळ लावायचं धाडस होत. काय करायचं? तर लाळ खूप औषध आहे. लाळ जे सारखं लोक थुंकत असतात ना, या लोकांना खरंच सांगतो मी, पायापासून सांगतो, सारखं थुंकायचं नाही. शरीरातलं कॅल्शियम सगळं संपून जाते, लाळीपासून कॅल्शियम तयार होतं. लाळ हे परमेश्वरात कशाचे तरी हे दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट काय ना काय त्याचा उपयोग आहे म्हणून दिलं, उगच दिलेलं नाही. तर ते आपण विचार करायला पाहिजे. तर त्या पद्धतीने विचार करा आणि सगळ्यात बेस्ट. आता बऱ्याच लोकांना बघा लाळीचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे तोंडाला खूप लोकांच्या ना ड्रायनेस येतो, सुकलेले असतात, ओठ सुकलेले असतात बऱ्याच लोकांचे, म्हणजे आज तोंड सुकलेलं असतंय. त्यांना खरं सांगायचं तर लिव्हरला प्रॉब्लेम असतो या लोकांना. हा काय तोंडातल्या लाळीचा याचा दोष असतो. ह्यांना उष्णता सगळ्यात जास्त असते, हीट जास्त असते. ज्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम असतो त्यांचे ओठ वगैरे ड्राय पडतात. ज्यांचा बाबा म्हणजे उष्णतेचा जास्त त्रास असतो त्यांचा हातून तोंड वगैरे ड्राय होतं, लाळ सुटत नाही. अशा लोकांनी चिंचेचा पोळ प्यायचा. बघा चिंच बघी कितरी पाणी सुटतं ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वावडिंगाचं पाणी प्यायचं. वावडिंगाचं उष्णता काय पोहायला पाहिजे आपल्या शरीरात. सगळ्यात जर बघितलं तर आधीमध्ये आवळकट्टी पण खात चला. आवळा काय, आवळ्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी उष्णता कमी होते, कॅल्शियम वाढून राहतं बॉडीमध्ये. नख वगैरे खराब होतात बघा, बऱ्याच लोकांच्या नखांवरती रेषा येतात किंवा काळे पडायला लागतात. तर ह्यांनी आवळा जास्त खायचं, आवळ्याचे पदार्थ खायचं, आवळ्याचं लोणचं खायचं, लिंबूचं लोणचं खायचं. बऱ्यापैकी बघा पचनक्रिया चांगली चालते. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी करू शकतो. अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटते, पण त्यासाठी चेहऱ्यावरती डाग असतील काय असेल तर ते आपल्याला सौंदर्य थोडंसे वाटते किंवा प्रत्येकाला वाटते की आपण अजून गोरं दिसावं. गोरं दिसलं म्हणजे सुंदर दिसणं नाही बरं का, हे तुम्हाला सांगतो. केळीची साल घ्यायची, वाटतं ना सुंदर दिसावं? नाही वाटत. आणि ते सांगा की वाटत असेल तर सांगा, नसेल तर पुढचं सांगायला बरं मला. नाहीतर सगळे जर माझ्यासारखे जर सुंदर असते तर हँडसम असते तर कशाला उगल मी सांगतो. तर ठीक आहे चला. काय करायचं आहे की साधी गोष्ट आहे, केळीची साल घ्यायची, त्याच्यात लिंबू पिळायचा, थोडीशी तुळशी घालायची, थोडासा खायचा सोडा करायचा. चार कंटेंट्स आहेत, केळीची साल, लिंबू रस, तुळशी जराशी आणि खायचा सोडा जरासा. हे स्मॅश करायचं, मिक्सर लावला तर चालेल आता. आणि मिक्सर लावून काय करायचं आहे, त्याच्यात थोडंसं पाणी घालून ना त्याचा लेप करून लावायचा सगळ्या चेहऱ्याला, हाताला पण लावायचं. आणि 5 ते 7 मिनटं ठेवायचं, जास्तीत जास्त 10 मिनटं. 10 मिनटात तुम्ही धुवून टाकायचं. एका ॲप्लिकेशनमध्ये जर नाही फरक पडला तर तुमचा सगळा खर्च मी करायचा. ॲज अ चॅलेंज करून बघा ही गोष्ट. अहो खूप आहे, एका ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवणार. चेहरा एकदम सॉफ्ट मऊ, लहान मुलांची स्किन कशी असते तशी स्किन लागायला की हाताला, तुम्ही करून बघा खरंच. आणि एवढा सॉफ्ट होतो चेहरा आणि एकदम असा ग्लो यायला लागतो चेहऱ्यावरती. करून बघा. आणि हे नॅचरल आहे, याचे साईड इफेक्ट नाही आहेत. कसं आहे की आयुर्वेदाचे असो किंवा याचे असो साईड इफेक्ट नाही. आपण प्रत्येक जण म्हणतो आयुर्वेदिक आयुर्वेदिक, बरीच लोक काय करतात हा आयुर्वेदिक दुकानं आहेत कुठं, अहो तुम्ही घेताय कुठं, तुम्ही घ्यायला चालू करा आयुर्वेदिक दुकानं व्हायला चालू होतील ना, आहे ना.